केंद्र सरकारने पूर्ण क्षमतेने चित्रपट गृह सुरू करायला परवानगी दिली असली तरी राज्य सरकारने अजूनही आसन क्षमतेच्या 50% प्रेक्षकांनाच प्रवेश दिला जाईल हा नियम कायम ठेवलाय। त्यामुळे अनेक चित्रपट गृहांचा पडदा अजूनही उघडलेला नाही। दुसरीकडे काही मराठी आणि हिंदी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहेत। हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर यश मिळवतील, पण आधी चित्रपट गृह पूर्ण क्षमतेने सुरू व्हावीत अशी अपेक्षा निर्माते आणि चित्रपट वितरक व्यक्त करतात, त्यामुळे हा एक नवा पेच आता निर्माण झालाय। लॉकडाऊनमुळे ठप्प झालेला मनोरंजन व्यवसाय आता अनलॉक नंतर हळूहळू बहरू लागलाय। मात्र राज्य शासनाच्या नियमावलीमुळे मनोरंजन क्षेत्रावर अजूनही बंधनं आहेत। केंद्र सरकारनं 1 फेब्रुवारीपासून चित्रपटगृह पूर्ण क्षमतेनं सुरू करायला परवानगी दिली आहे, मात्र राज्य सरकारनं अजून त्याला ग्रीन सिग्नल दिलेला नाही। दुसरीकडे प्रेक्षकांनीही चित्रपटगृहाकडे पाठ फिरवल्याचं कारण देत अनेक चित्रपटगृहांनी आपला पडदा उघडलेला नाही। मात्र गेल्या 2 महिन्यात काही मराठी आणि हिंदी चित्रपट तयार झाले असून प्रदर्शनासाठी सज्ज आहेत। मराठी चित्रपटांमध्ये दिग्पाल लांजेकर यांचा जंग जोहर, प्रवीण तरडे यांचा सरसेनापती हंबीरराव, गजेंद्र आहिरे यांचा श्रीमती अमरेला, रिटर्न जर्नी अडकित्ता, आदित्य सरपोतदार यांचा झोंबीवली, महेश कोठारे यांचा बदला उनाड हे चित्रपट, तर हिंदीमध्ये दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचा बहुचर्चित सूर्यवंशी चित्रपट आणि रणवीर सिंग यांचा कबीर खान हे चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहेत। हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर 100% यशस्वी होतील असा विश्वास निर्माते वितरकांना आहे। मात्र त्यासाठी राज्य सरकारनं चित्रपटगृहामध्ये 100% आसनक्षमतेला परवानगी द्यावी अशी मागणी निर्मात्यांकडून होतीये।